राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी आलेली आहे विले पार्ले या ठिकाणी, ज्या ठिकाणी सर्व केलं जातं कोकणी मालवणी आणि गोवन फूड. आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे कोकणी कॅफे, जे लोकेटेड आहे ठोसर हाऊस हनुमान क्रॉस रोड नौपाडा विले पार्ले. तर तुम्हाला नावावरून तर लक्षात आलंच असेल की आज मी इथे कोकणी फूड टेस्ट करणार आहे, पण त्याचबरोबर ह्यांचं मान्सून स्पेशल अशा डिशेस सुद्धा इथे मिळतात आणि त्या सुद्धा मी इथे ट्राय करणार आहे. सध्या इथे क्रॅब फेस्टिवल चालू आहे, तर चला जास्त वेळ इथे बोलण्यापेक्षा आज जाते आणि इकडच्या जेवणाचा आस्वाद घेते. पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाहीये, कारण ज्यामुळे आपले जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर चला इथे वेळ न दवडता आज जाते. तुम्ही विले पार्ले स्टेशनकडनं सरळ आलात की थोडंच पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल हे लॅक्मे सलॉन. तर ह्या लॅक्मे सलॉनच्या अगदी जो समोरून पण एक रस्ता येतो, जो येतो हायवेकडून, आणि त्या ठिकाणी आता एक बोर्ड लावलेला आहे क्रॅब फेस्टिवलचा. तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हाला मी झूम करून दाखवते हा क्रॅब फेस्टिवलचा. आणि त्याच गल्लीमधून पुढे आलात की तुम्हाला दिसेल हे कोकणी कॅफे, हे रेस्टॉरंट ज्या ठिकाणी चालू आहे क्रॅब फेस्टिवल. सो चला आपण आत जाऊया आणि तुम्हाला मी आत गेल्यावरती इकडचं इंटिरियर दाखवते. आलेली आहे आणि इथे टेबल पकडले, एसी सीटिंग आहे ज्या ठिकाणी मी आता बसली. आता मी तुम्हाला इकडचं जे मेन्यू कार्ड आहे तर ते दाखवते. तर हे आहे कोकणी कॅफे रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळं ऍपिटायझर वगैरे आहे, त्याच्यानंतर हे पण ऍपिटायझर आहे, हे सी फूड ऍपिटायझर आहे. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला हा ह्यांचा घी रोस्ट वगैरे असे सर्व प्रकार आहेत या बाजूला. इथे या बाजूला मेन कोर्स आहे, मटन आहे, चिकन आहे. त्याच्यानंतर इकडचा पण हा मेन्यू तुम्ही बघा, इथे क्रॅब वगैरे आहे. त्यानंतर गोवन फिश जे आहे तर त्याबद्दल इथे लिहिलंय. त्यानंतर थाळ्या ज्या आहेत त्यांच्याकडे, करीज आणि थाळ्या अशा सर्व इथे लिहिलेल्या आहेत. आणि हा जो इकडचा जो मेन्यू तुम्ही पाहिला तर ह्या ठिकाणी व्हेज मेन्यू आहे हा पूर्ण. त्याच्यामध्ये ऍपिटायझर आणि जो व्हेज मेन कोर्स आहे तर त्याचा मेन्यू आहे. राईस, बिर्याणी, ब्रेव्हरेजेस आणि त्याच्यानंतर जे डिझर्ट्स आहेत तर त्याचा इथे मेन्यू लिहिला आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस दिला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते हा कोकणी कॅफेचा जो क्रॅब फेस्टिवल आहे, सो त्याचा जो हा मेन्यू आहे तर तो पहा. हा पूर्ण क्रॅब फेस्टिवलचा मेन्यू आहे. मटन आणि क्रॅब इथे दोन्ही आहे. आणि हे जे आहेत ते क्रॅब, हे जे आहेत तर ह्या ठिकाणी जी आपली कोलंबी असते तर तो प्रकार आहे, जे लॉबस्टर्स आहे तर त्याच्याबद्दल आहे. तर अशा प्रकारचा आजचा हा आखाड स्पेशल आणि क्रॅब फेस्टिवल. तर मी इथे दोन्ही कव्हर करायला आलेली आहे. तर म्हणजे नॉर्मल डिश पण मी इथे ट्राय करणार आहे फिशच्या, आणि जो आखाड स्पेशल क्रॅब फेस्टिवल आहे सो ते सुद्धा. तर आता मी ऑर्डर देते आणि ऑर्डर मध्ये आता मी काय काय मागवते ते तुमच्यावर शेअर करते. आता मी पहिल्या स्टार्टरची ऑर्डर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी प्रॉन्स रवा सांगितलेला आहे. सो याच्यामध्ये एकूण 12 पीस आहेत. आणि त्याच्यानंतर इथे गार्निशिंग साठी त्यांनी लिंबू दिलेला आहे आणि कांद्याचं थोडंसं त्यांनी कांदा आणि मसाला घालून असं बनवलेलं आहे. आणि थोडस इथे पीठ आणि गाजरचं असं गार्निश केलेलं आहे. आणि हे रवा फ्राय आहेत. तर आता मी ते टेस्ट करते. आणि त्याचबरोबर यांनी हे हिरवी चटणी, कांदा आणि लिंबू असं पण दिलेलं आहे.
ऑलमोस्ट. आणि ह्या बाजूला मी कोकम सोडा मागवलेला आहे, तर सुरुवात त्याच्याने करते. मला जर कोकम सोडा नको असेल तर तुम्ही कोकम सर्व सुद्धा मागू शकता. त्यात सर्वप्रथम प्रॉन्स, थोडं स्पायसी आहे बट रव्याचं प्रॉपर कोटिंग आणि मॅरिनेशन प्रॉपर झालेलं आहे. पण जो तिखट पण आहे तो एवढा पण नाहीये की ज्याच्यामुळे प्रॉन्सची जी टेस्ट आहे तर ती झाकली जाते असा प्रकार नाहीये. आता मी थोडीशी चटणी घेते, मस्त अशी ड्राय कोकोनट चटणी आहे. आणि आता थोडस लिंबू याच्यावरती घालते. लिंबू वगैरे काय होते, थोडासा आंबटपणा येतो लिंबाचा. थोडीशी जो तिखटपणा मी तुम्हाला आता सांगितला तर तो थोडा कमी होतोय, पण ओव्हरऑल बघायला गेलो तर काय म्हणतो क्रिस्पीनेस येतोय आणि टेस्ट तर अप्रतिम आहे. तर याच्यानंतर मी अजून एक स्टार्टरची डिश मागवलेली आहे. आता आपली नेक्स्ट डिश आलेली आहे भरलेले बोंबे. सो तुम्ही बघू शकता बोंबेलचा हा पीस आणि हे स्टफ आतमध्ये केलेलं आहे. हा बघा असं भरलेलं आहे, आतमध्ये पूर्ण मसाला आहे आणि खाली पण बोंबील आहे आणि मध्ये मसाला भरून मग हा वरती बोंबील हा फ्राय केलेला आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की मगाशी पण की इथे प्रत्येक जी डिश आहे त्याच्यामध्ये केळीचं पान दिलं जातं. जसं आपल्याला कोकणामध्ये कसं आपण गेल्यानंतर केळीच्या पानावरती जेवतो तर तो फील कदाचित आला पाहिजे म्हणून त्यांनी प्रत्येक डिश, कारण पकडता पण आलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी ही डिश अशी दिलेली आहे. आणि प्रत्येक जेव्हा तुम्हाला एखादी डिश सर्व केली जाते तर ती सुद्धा केळीच्या पानात सर्व केली जाते. आणि तुम्ही ज्या प्लेटमध्ये जेवता ऍज वेल एज मोठी प्लेट सुद्धा मी जे बाकीच्या टेबलवरती पण बघते तर ते सुद्धा खाली तिथे केळीचं पान आणि त्याच्यावरती पूर्ण जेवण तुम्हाला सर्व केलं जातं. तर आता बोंबील आहे ना तो मधून मी थोडासा कट करते आणि हा बोंबील मी असा घेते माझ्या प्लेटमध्ये. हे बघा बोंबील हा मसा खूप डेलिकेट असतो म्हणजे अगदी तो पटकन तुटतो. हे बघा पूर्ण मसाला बघा हा अशा पद्धतीत, पण तो पूर्ण सँडविच सारखाच खरं म्हणजे खाल्ला पाहिजे. तर आता मी बोंबीलचं एक चांगलं असतं की याच्यामध्ये काटा नसल्यामुळे लहान मुलं सुद्धा आरामात हा बोंबील मसा खाऊ शकतात आणि खूप असं कुरकुरीत आहे मस्त. आणि आतला मसाला जो आहे तर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण आहे आणि आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आतमध्ये आहे स्टव केलेली. मिरची स्पायसी आहे, जास्त स्पायसी नाही लागत आहे. जसं मी म्हटलं तुमच्या बरोबर असतील तुम्ही आरामात हे खाऊ शकता. आणि मस्त असं पण खूप डेलिकेट आहे बघा, पटकन तुटतोय तो, टेस्ट अप्रतिम आहे. आणि हा मासा आहे तर त्याला आतल्या बाजूने पूर्ण मसाला लावलेला पण त्याच्यामुळे ते त्याची एक चव जो तिखटपणाची चव आहे ना तर ती पण त्याच्यामध्ये येते. आणि खूप छान पद्धतीत त्यांनी आतला जो मसाला आहे तर तो झालेला आहे याच्यामध्ये. याच्यामुळे थोडासा नारळ असल्यामुळे याच्यामुळे नारळाचं स्टफिंग असल्यामुळे नारळाचा थोडासा गोडूसपणा तिखटपणा आंबटपणा ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आपली चटणी पण इतकी छान लागते ना, टेस्ट पण मला अप्रतिम. आणि जो कुरकुरीतपणा आहे ना बोंबीलला रवा फ्राय केलेला असल्यामुळे, कारण ते शॅलो फ्राय केलेला आहे त्याच्यामुळे तो रव्याचा एक जो कुरकुरीतपणा आहे तर त्याची पण टेस्ट खूप छान लागते. आणि ज्यासाठी आज मी म्हणजे ज्यांचं हे क्रॅब फेस्टिवल चालू आहे ज्याच्यासाठी मी आज स्पेशल आज ह्या कोकणी कॅफेला व्हिजिट केलेला आहे तर ती डिश नेक्स्ट आहे. तर ती डिश पण तुमच्याबरोबर मी सांगते की त्याची टेस्ट कशी आहे. चला हे संपवूया. थाळ्या आलेल्या आहेत तर थाळ्यामध्ये काय काय आहे ते प्रथम मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे आपली चिकन थाळी, त्याच्यामध्ये चार वडे आहेत, इंद्रायणी भात आहे, त्याच्यानंतर इथे त्यांनी अंड्याचं आमटी दिलेली आहे, त्यानंतर हे आहे ते चिकनचा खिमा आहे,
हे चिकनचं सुकं आहे आणि इथे सोलकडी वाटी दिलेली आहे. या बाजूला आहे खेकडा खाळी, तर इथे खेकडा मसाला आहे, सोलकडी आहे, जवळा आहे, मच्छीची आमटी आहे, इंद्रायणी भात आहे आणि इथे मी भाकरी मागवली. भाकरी ऐवजी तुम्ही चपाती पण इथे मागवू शकता. तर अशा प्रकारच्या ह्या दोन थाळ्या मी आता इथे मागवलेल्या आहेत आणि आता मी टेस्ट करायला सुरुवात करते. तर सर्वप्रथम खेकडा थाळी बाजूला ठेवून मी चिकन थाळी आता ती टेस्ट करते वड्याबरोबर. हे बघा अगदी मस्त फुललेले असे हे वडे आहेत आणि मस्त असा बघा साईज पण अगदी व्यवस्थित आहे. तर सुरुवात करते त्या चिकन सुका बरोबर आणि असं ठीक आहे ग्रेव्ही याची मस्त आहे. मीडियम स्पायसी आहे आणि मेन मध्ये मला चिकन किती शिजलंय ते बघायचंय. वाव स्पायसीनेस उत्तम आहे आणि व्यवस्थित चिकन पण शिजलेलं आहे आणि चिकन मध्ये जे वाटण असतो त्याचाही प्रॉपर वापर केला आहे की ज्याच्यामुळे जो थिकनेस आहे चिकनच्या चिकन मसाल्याचा तर तो पण उत्तम आहे. आणि त्यानंतर मी आता चिकनचा किमा आहे तर तो टेस्ट करते. जी टेस्ट चिकन मसाल्याला आहे तर सेम तशाच त्याच मसाल्यामध्ये चिकनचा किमा बनवलेला नाहीये कारण टेस्ट मध्ये सुद्धा डिफरन्स जाणवतो आहे. पण चिकन जो मसाला आहे तो उत्तम आहे, त्याची टेस्ट इतकी छान आहे ना मला खूप आवडला. आणि आता मस्त बाहेर अशा पावसामध्ये असं चिकन आणि वडी हा जो बेत आहे ना तो उत्तम असतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं याच्यावर जवळची वाटी दिली जाते पण या ठिकाणी त्यांनी आपल्याला अंड्याचं कार्बन दिलेलं आहे म्हणजे अंड्याची आमटी याच्यामध्ये अर्धा अंडा आहे आणि त्याचबरोबर इथे इंद्रायणी भात आहे. इंद्रायणी भाताची टेस्ट जी आहे ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला तर माहितीये ज्या वेळेला भात आणि सोलकडी हे जे कॉम्बिनेशन आहे ना तर तिची खाण्याची मजा आणते तिला वेगळीच. आणि आता मी तुम्हाला तिथे क्रॅब फेस्टिवल चालू आहे पण मी इथे क्रॅब फेस्टिवल असलं सुद्धा तर तरी मी इथे क्रॅबचे दुसरे आयटम मागवलेले आहेत. मी विचार केला की चला असं क्रॅब मसाला आहे थाळीमध्ये मी क्रॅब मागवते आणि त्याच्यामुळे मला कळेल की त्याचं कसं आहे ते. सो हे त्यांनी असं शेल आणि आतलं पूर्ण साफ करून त्यांनी असा क्रॅब इथे हा दिलेला आहे आपल्याला. सो आधी हा क्रॅब तोडून घ्यावा लागेल. येस मस्त. आता ही नांगी मस्त तोडलेली आहे. ही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तोडण्यासाठी अडकित्ता दिला जातो पण इथे तसं नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे आपले जे दात आहेत सो त्याने तोडावं लागणार आहे. बघा माझे दात असे स्ट्रॉंग आहेत असं मला वाटतंय. त्याच्यामुळे हे असतं आणि बघा त्याच्यामध्ये साईज खूप व्यवस्थित आहे की ज्याच्यामुळे बघा एवढा मोठा त्याच्यामध्ये मस्त असं भाव आलेला आहे. क्रॅब खायचं म्हणजे ना त्याला बराच वेळ जातो आणि बरीच जण अशी असतात की घरी दोन दोन हाताने असे मस्तपैकी तोडून मिळून खातात पण तशी गरज नसते. दोन्ही हाताने पण उत्तम प्रकारे क्रॅब खाऊ शकतात. तसं क्रॅबचा जो मसाला आहे तो मी आता टेस्ट करते. मस्त जसे मी आणि तुम्हाला मगाशी जसं सांगितलं लागतं प्रत्येक थाळीमध्ये ते केळीचं पान देतात तसं या मोठ्या थाळीमध्ये सुद्धा ह्यांनी असं केळीचं इथे पान दिलेलं आहे. तर ते हे प्रत्येक छोटी असू दे किंवा मोठी थाळी कुठली असू दे ते ते तुम्हाला देतात. इथे त्यांनी जवळा पण दिलेला आहे सुका जवळा ज्याच्यामध्ये खूप सारं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता सर्व घातलंय. तर या जवळ्यामध्ये खूप सारा लसणाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आणि जवळा उत्तमपणे म्हणजे रोस्ट करून आणि मग तो पाण्यात काढलेला आहे कारण त्याची त्याची चव येते थोडा क्रिस्पीनेस जो आहे ना तो याच्यामध्ये जाणवतो आहे. कांदा पण भरपूर प्रमाणात घातलेला आहे आणि आता
हे मच्छीची आमटी दिली आहे ना, तुम्ही बघा इकडचा जो कलर आहे ना, वाव कलर बघा, किती सुंदर असा कलर आहे. बऱ्याच ठिकाणी नुसता रंगाचा वापर केला जातो पण तसं मला इथे दिसत नाही. प्रॉपर आंबटपणा ह्याच्यामध्ये आहे. उत्तम असा आंबटपणा मला इथे जाणवतोय. छान, मी सांगू का, भाताबरोबर खायची ह्याची मजा काय वेगळी असणार आहे. आणि सोलकढी, सोलकढीचा रंग सुद्धा व्यवस्थित आहे. सोलकढीची खरी मजा ना जी, सोलकढी कालम खाण्यामध्ये आहे. तर मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन की तुम्ही सर्वजण या आणि या क्रॅब फेस्टिवलला नक्की व्हिजिट करा. उत्तम अशा मसाल्यामध्ये बऱ्याच वेळा असं वाटतं की जे चिकनचा जो मसाला आहे तर तोच क्रॅबसाठी वापरलाय, बट तसं नाहीये. ह्याची जी टेस्ट आहे ती चिकन मसाल्यापेक्षा वेगळी आहे. सो तुम्ही नक्की या. तसं आता हे संपवलं आणि त्यानंतर भाताबरोबर नंतर जे माझं नेहमीच जेवण आहे ना, सोलकढी भात आणि मच्छीची आमटी, त्याची पण टेस्ट अशी आहे ते मी तुम्हाला सांगते. इंद्रायणी भात आहे. मला माहिती आहे इंद्रायणी भात हा थोडा चिकटच असतो, तर हा भात, मच्छीची मस्त अशी आमटी कलर, आणि ही थोडी सोलकढी. हे असं करून जेवण्याची जी मजा आहे ना, आणि मस्त असा रंग, मला खरंच या मच्छीच्या आमटीचा जो रंग आहे ना त्याच्यावरच मी फील आहे. असा रंग असला पाहिजे मच्छीच्या आमटीला, जी ओरिजिनल म्हणजे भुवन किंवा मालवणी पद्धतीची जी आमटी असते ना, त्याचा रंग हा असाच असतो. प्रॉपर भटपणा आणि जी इंद्रायणी भाताचा चिकटपणा आहे, त्याची जी टेस्ट आहे इंद्रायणी भाताची येणार ती तर येतेच आहे, पण जे मच्छीची आमटीचा जो एक असा एक फ्लेवर येतोय ना, खरंच ह्या जो सर्व गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असतील, म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे तर तो तुम्हाला यायचा असेल, तर तुम्हाला या कोकणी कॅफेला येणं मस्ट आहे. सध्या त्यांचं क्रॅब फेस्टिवल चालू आहे आणि त्या क्रॅब फेस्टिवलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि ह्याच्या आता भात वगैरे सगळं संपवते आणि त्याच्यानंतर इकडचे जे ओनर आहे तर त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. ही स्वीट डिश आहे तर ती पण मी टेस्ट करणार आहे. एक गोवन स्वीट डिश आहे आणि एक आपली महाराष्ट्रीयन स्वीट डिश आहे. आपल्या बरोबर शेफ यशोधन आहे आणि देवांशी मॅडम आहे, कोकणी कॅफेचे हे दोघं ओनर आहेत. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर मला तुमच्या कोकणी कॅफे बद्दल थोडं माहिती हवी. कोकणी कॅफे ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना एक 6 महिन्यापूर्वी आम्ही पार्ल्यामध्ये सुरू केली. पार्ला हे सांस्कृतिक हब आहे मुंबईचं. पार्ला हे खाण्यापिण्याचं किंवा वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींचं बाहेरघर आहे आणि सी फूड हे पार्ल्याचं अतिशय लोकप्रिय खाणं आहे. त्याचबरोबर एक अतिशय मोठी गॅप अशी आहे, पार्ल्यामध्ये सी फूडची जागा खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. कारण पार्लेकरांना सी फूड जेव्हा रोज खायचंय त्यावेळेला त्यांना अफोर्डेबल ताजं आणि घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने केलेलं सी फूड हवंय. या संकल्पनेवरती आधारित कोकणी कॅफे डेली डायनिंग प्लेस या पद्धतीने आम्ही याची सुरुवात केली. आणि मी सगळ्या पार्लेकरांना आणि मुंबईकरांना धन्यवाद देतो की त्यांनी गेल्या 6 महिन्यात आम्हाला रिझल्ट दिला. विलक्षण आता जे तुमचं क्रॅब फेस्टिवल आहे, जी संकल्पना आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम क्रॅब फेस्टिवल ही संकल्पना इथं डोक्यातला आली आहे, कारण हिला पर्सनली क्रॅब खूप आवडतं. आणि आता हा जो सीझन आहे पाऊस सेटल झालेला आहे, त्यामुळे आता क्रॅब मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, क्रॅब चांगले भरलेले असतात. आणि आता अमावस्या टू अमावस्या अजून पिरियड आहे, कारण आता आपण डीप अमावस्येकडे म्हणजे गटारी अमावस्येकडे 1-10 दिवसात पोहोचणार आहोत. त्यामुळे जसजसं आपण अमावस्येच्या जवळ जातो तसंही क्रॅबची अवेलेबिलिटी मुबलक प्रमाणात होते आणि या सीझनमध्ये लोकांना क्रॅब घ्यायला खूप आवडतं. मग क्रॅबची वेगळीवेगळी प्रिपरेशन, वेगळ्या वेगळ्या व्हरायटी, वेगळ्या वेगळ्या डिशेस पार्लेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी आवडली. आम्हाला अतिशय सहजरित्या कशा देता येतील या दृष्टीने विचार करून आम्ही 10 दिवसाचा क्रॅब फेस्टिवल प्लॅन करतात. कारण सी फूड राऊंड द इयर चालू असतं, आता मटन चिकन राऊंड द इयर चालू असतं,
गटारी म्हटलं की सर्वप्रथम मटणच पण मटणाच्या तोडीस तोड काय असेल तो क्रॅब आणि म्हणून क्रॅब फेस्टिवल हा 25 तारखेला सुरू झालाय की त्या 4 तारखेपर्यंत कोकणी कॅफे विलेपार्ले येथे मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जाणार आहे. तिथे तुम्हाला भरपूर क्रॅब मिळणार आहेत, वेगवेगळ्या प्रिपरेशन्स, घी रोस्ट असेल, रिचाडो असेल, क्रॅबचा रस्सा असेल, त्याचबरोबर बटर गार्लिक क्रॅब असेल, ब्लॅक पेपर क्रॅब असेल, अशा बऱ्याच क्रॅबच्या व्हरायटीज आपल्याला इथे खाता येणार आहेत. त्यामुळे नक्की आवर्जून सगळ्यांनी व्हिजिट करा आणि या क्रॅबचा आनंद घ्या. तर तुम्ही पाहिलं ना की इथे विविध प्रकारचे तुम्हाला क्रॅब फेस्टिवल मध्ये प्रकार आणि पदार्थ आहेत, तर ते तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळणार आहेत. आणि त्याच्याशिवाय कोकणी मालवणी हे सुद्धा तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळणार आहे. तर नक्की कोकणी कॅफे रेस्टॉरंटला व्हिजिट करा. स्टार्टर्स, मेन कोर्स सर्व झालेला आहे आणि आता आपल्या स्वीट डिश आलेल्या आहेत. तसेच तुम्हाला मगाशी सांगितलं, एक गोवन स्वीट डिश आणि एक महाराष्ट्रीयन स्वीट डिश जी म्हणजे आहे तर तुम्ही इथे बघू शकता, मोदक ही स्वीट डिश आहे. आणि त्याच्याच बरोबर इथे आपण जे मागवलं आहे ते आहे गोवन स्वीट डिश, गोवन डिझर्ट हे आहे सेराडोरा. आणि हे जे असतं ना, तर हे काय असतं ते मी तुम्हाला सांगते. क्रीम आहे, तुम्हाला मी काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता की हे याच्यामध्ये बिस्किट आहे आणि त्याच्यावरती क्रीम आहे. तर आधी मी सर्वप्रथम त्याची टेस्ट करते. आणि हिने एका कप मध्ये ते मस्त ऑर्गनाइज केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता खालच्या बाजूला इथे पूर्ण बिस्किट आहे आणि त्याच्यानंतर क्रीम, पुन्हा बिस्किट चा चुरा आणि त्याच्यानंतर पूर्ण क्रीम असं त्यांनी हे केलेलं आहे. याच्यामध्ये स्वतः त्याची एक लेअर म्हणजे हा तयार केला जातो. खरं म्हणजे ही जी डिश आहे ना ती गोवन स्पेशालिटी आहे, गोवन स्पेशल डिझर्ट आहे. आणि आजकाल ते आपल्या मुंबईमध्ये बऱ्याच सार्या रेस्टॉरंट मध्ये पण आता मिळायला लागलेलं आहे. आणि आता हे जे नेक्स्ट आहे ते उकडीचे मोदक. हा हा हा, मस्त गरमागरम असा उकडीचा मोदक आणि याच्यावरती तुपाची धार यांनी ऑलरेडी सोडलेली आहे. तो वाव असं बघा, गरमागरम असा हा उकडीचा मोदक. वाव, खूप व्यवस्थित स्टफिंग आहे आणि जी पारी आहे ना तर ती सुद्धा व्यवस्थित पातळ आहे. आणि मेन म्हणजे ना आता जे स्टफिंग आहे ना ते ताजं आहे आणि फुल्या नारळाचा जो व्यवस्थित जो फ्लेवर ताजेपणा जो आहे ना तो याच्यात जाणवतो आहे. त्यानंतर वेलची आणि जायफळ ह्याची सुद्धा टेस्ट याच्यामध्ये येते. आणि स्टफिंग हे व्यवस्थित ह्यांनी इथे भरलेलं आहे म्हणजे कुठेही कंजूसपणा नाही आहे. प्रॉपर असं स्टफिंग आहे आणि खूप लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक आहे. एक नंबर. आणि एवढं सगळं जेवण झाल्यानंतर, एवढं सगळं नॉनव्हेज जेवण वगैरे झाल्यानंतर असं हे स्वीट. हा हा हा, इतकं छान एकदा फील येतोय ना मला. एवढं सगळं मस्त पैकी भरपेट असं जेवण झालेलं आहे. खूप उत्कृष्ट असं छान वाटतंय, खूप मजा आली. आजचा जो दिवस आहे ना, मस्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टी खाणं आणि ज्याच्यामध्ये असं क्रॅब फेस्टिवल ज्याच्यासाठी स्पेशली मी आली, अप्रतिम क्रॅबचे विविध प्रकार यांच्या इथे अवेलेबल आहेत. सो तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या क्रॅब फेस्टिवलला नक्की व्हिजिट करा. सो आजचा जो ब्लॉग आहे तो मी ह्या स्वीट डिश वरती संपवते आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा कोकणी कॅफे मधला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.